समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव 2019 3 एप्रिल ते 7 एप्रिल 2019 या कालावधीत 5 ते 7% पर्यंत 0% व्याजदरानं आणि 1 रुपये डाऊन पेमेंटमध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर. समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर 74 99 91 20 96 आणि 95 52 75 27. पाथर्डी शहरातील रामगिरी बाबा मार्गावरील लकार गल्लीमध्ये विश्वेश्वर मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणामध्ये साजरा झाला. विश्वेश्वर सेवा मंडळाच्या वतीनं मंदिर जीर्णोद्धाराबरोबर मंदिरामध्ये भगवान महादेव नंदी गणपती हनुमान विठ्ठल रुक्मिणी संत नामदेव महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना तसेच कलशारोहण विधिवत पूजन करण्यात आली. तर यावेळी शहरामधून मूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये अश्वस्वार पथक भजनी मंडळ ढोल पथक बँड पथक कलशधारी महिला युवक युवती हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले. लकार गल्लीतील सर्व नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थांच्या पुढाकारानं हा भव्य दिव्य सोहळा पार पडला. सुंदर अशी मंदिराची निर्मिती करत मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्फूर्तीनं आर्थिक मदत लोकसहभागातून गोळा झाली. त्यामुळेच हे स्वप्नामधील मंदिर आज पूर्ण होऊन शहराच्या वैभवात भर पडली आहे. यावेळी केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे आणि तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पार्टी कुटुंबाने नेहमीच धार्मिक कार्यक्रमामध्ये शहरात कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर नेहमीच त्यांचं योगदान देण्यामध्ये अग्रेसर भूमिका असते. इतके या जुन्या मंदिराचा आज वैभव उभं राहिले ते पाहून खरोखरच मनाला अत्यंत आनंद वाटतो. कारण हे मंदिर प्रार्थनेच्या वैभवामध्ये आणि सूचनामध्ये घर घालणार एक मंदिर उभारलेलं आहे. खरोखर पाठण झाल्यानंतर असं वाटतंय ब्रह्मोत्सव चांगल्या मंदिराचं दर्शन झाल्यावर असं वाटतंय आपण काशी मध्ये आहे ठीक आहे. कारण निश्चितच असं मंदिर आहे ज्यांना काशीला जाता येत नाही तरी आपल्या विष्णुश्वराच्या मंदिरात येऊन दर्शन केलं तरी त्याला काशीचं पुण्य प्राप्त होत बघा. आणि कलश प्रत्यक्ष साक्षात काशीवरून झालेला आहे म्हणजे या ठिकाणी साक्षात भगवान काशी विश्वेश्वर या ठिकाणी आलेलं आहे. अतिशय सुंदर हे कार्य झालेलं आहे. हे कार्य करत असताना या कार्यकर्त्यांना तरुणांना जीवाचा त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण त्यांनी जीवाचं रान करून हाताचे शाळे करून एक एक पळी पळी गोळा करून ह्या मंदिराची उभारणी केलेली आहे. पोटाला पिळे देऊन काही माणसांनी सहकार्य केले असे दानशूर माणसं या भागामध्ये आहेत. आणि खरोखर हे मंदिर म्हणजे पाथर्डीचं नाक आहे आणि अतिशय सुंदर प्रसन्न वातावरण या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यकर्त्यांना आणि सर्व भाविकांना उदंड आयुष्य प्राप्त हो ऐश्वर प्राप्त हो आणि आरोग्य प्राप्त हो हा आशीर्वाद आहे. गुरु नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो यांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं. यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री माधव बाबा केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रताप ढाकणे नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे नगरसेवक महेश बोरुडे आदींसह मान्यवरांची या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी.